पनवेल शहरात असलेल्या मिठाईच्या दुकानाचे लॅच तोडून 95,000 रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धवल शहा यांचे पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रभूजी मिठाईचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी त्यांच्या काकांनी दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पाहणी केली असता दुकानात ठेवलेली 95,000 रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना दुकानाचे लॉकचे लॅच तुटलेले दिसून आले. याबाबत त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 29 तारखेला रात्री 2 वाजता एका चोरट्याने आमच्या दुकानाचा शटरचा ताळा तोडून दुकानात प्रवेश करून 95,000 रुपयाची केस लंपाट केली आणि ते आम्हाला 30 तारखेला सकाळी 7:30 वाजता माझा मुली जानकी गिल्ड्यांनी मला सांगितलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.